गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। आरके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। राशोडे तालुका राधानगरी येथील शिवम सामाजिक व शैक्षणिक संस्था ही ग्रामीण भागात समाजभान ठेवून विविध उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणून नावारूपास येत आहे। वर्षभर संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये निराधारांसाठी दत्तक पाल्य योजना, नैसर्गिक आपत्ती, महामारी, मानवी संकटावेळी दातृत्वाच्या भूमिकेतून मदत पोहोचवण्यात येते। आदरणीय इंद्र देशमुख काकाजी, माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने संस्थेचे आदर्शवत कामकाज चालत आहे। गेल्या 20 दिवसापूर्वी महाभयंकर अतिवृष्टीने शेती उद्योगधंद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अपरिमित जीवित व वित्तहानी झाली। या नैसर्गिक आपत्तीने राधानगरी तालुक्यातील पुपलेवाडी म्हासुर्ले येथे मोठ्या प्रमाणात भूसंकलन होऊन वाडीतील वसंत पुपले व सुसाबाई पुपले हे दाम्पत्य व गोठ्यातील जनावरे दगावली होती। या हृदयद्राव घटनेने परिसरातील समाजमने भेदरून व हादरून गेली। दातृत्वाच्या भावनेने शासकीय यंत्रणा व समाजशील संस्था व दातृत्वाने यथाशक्ती मदत पोहोचवली। राधानगरी तालुक्यातील उपक्रमशील संस्था म्हणून परिचित असणाऱ्या शिवम संस्थेनेही संकटग्रस्त कुटुंबाला संसारोपयोगी वस्तू, भांडी, कपडे, धान्य यांची मदत पोहोचवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर टिपुगडे, विश्वस्त प्राध्यापक AS भागाजे, प्राध्यापक पवनकुमार पाटील, श्री विजय मगदुम, केंद्रप्रमुख रंगराव बारगे, DS पाटील, गौरी समूहाचे तानाजी पाटील यांच्या वतीने संकटग्रस्त कुटुंबाचे वारस सतीश कुपले यांना मदत पोहोचवून सहवेदना जागवल्या। तसेच म्हासुर्लेतील पूर्वबाधित गुरुबंधूंनाही मदत देण्यात आली। यावेळी अध्यक्ष दिगंबर टिपुगडे व विश्वस्त प्राध्यापक पवनकुमार पाटील व AS भागाजे यांनी मनोगते मांडली। RK न्यूजसाठी सागर धुंद्रे, राशिवडे।